ब्रिजभूषण शरण सिंग भारताच्या राजकारणातलं आणि भारतीय कुस्तीतलं एक मोठं नाव, पण देशाच्या अव्वल पैलवानांनी गेल्या 3 दिवसांपासून याच ब्रिजभूषण सिंहांविरोधात दिल्लीतल्या जंतर मंतर इथं आंदोलन सुरू केलं आणि ब्रिजभूषण सिंग अडचणीत सापडले। ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय पैलवान होते। महिला पैलवानांचं शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप ब्रिजभूषण यांच्यावर आहे आणि याच आरोपांमुळे आता ब्रिजभूषण यांची खुर्ची डळमळीत होण्याची शक्यता आहे। जो हमने इल्जाम लगाए हैं वो इल्जाम हमने लगाए इसीलिए हैं क्योंकि वो सत्य थे और आज कल हम जैसे बोल रहे थे कि हमारे पास एक दो लड़कियां हैं जिनके साथ उन्होंने किया है क्योंकि आज और आज हमारे पास 5 से 6 लड़कियां आ गई हैं विद प्रूफ है हमारे पास में उनके साथ में जो जो हुआ है। हमें मजबूर ना किया जाए सबके सामने आने के लिए। हम सब आत्मसम्मान को अपने बचाने के लिए लड़ाई लड़ रहे हैं। हम लड़कियों का आत्मसम्मान सबसे ज्यादा जरूरी है। हिंदुस्तान की बेटियां हैं हम। गेली 11 वर्ष ब्रिजभूषण भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत। ब्रिजभूषण सिंग 1999 पासून भाजपचे खासदार आहेत, पण असं असलं तरी ते नेहमी वादात राहिले। युवा पैलवानाला मारहाण करणं, निवडणूक प्रचारादरम्यान बसपा नेत्या मायावतींविरोधात अपशब्द, राम मंदिर निर्माणावेळी अयोध्येत येण्यावरून राज ठाकरेंना केलेला विरोध, आपल्याच पक्षाच्या योगी सरकारवर निशाणा, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या शूटरशी संबंध असल्याचे आरोप, 1992 मधील शूटआउट प्रकरणी आरोपी, अशा अनेक वादात आजवर ब्रिजभूषण अडकले। त्यात देशातील मोठमोठे पैलवान ब्रिजभूषण यांच्या विरोधात उतरल्यानं क्रीडा मंत्रालयानंही याची दखल घेतली आहे, पण ब्रिजभूषण यांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत। त्यामुळे येत्या काळात ब्रिजभूषण यांचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।